दिल्लीमध्ये ज्या भागात कोरोना संसर्गाची व्याप्ती जास्त आहे अशा भागात मर्यादित प्रमाणावर पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा विचार केला जात असून याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आली असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मागील काही दिवसापासून दिल्लीत कोरोना संसर्ग झपाट्याने वाढला. वाढते रुग्ण आणि मृतांची संख्या लक्षात घेऊन लवकरच काही प्रमाणावर सक्ती करावी लागणार असल्याचे सांगून केजरीवाल पुढे म्हणाले की लग्न समारंभासाठी याआधी 200 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सवलत आता मर्यादित करण्यात आली असून लग्न समारंभासाठी यापुढे केवळ 50 लोकांना हजर राहता येणार आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मर्यादा पूर्ववत केली जाईल. दिल्ली सरकारने संक्रमणाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. दिल्लीमध्ये गर्दीच्या बाजारपेठा काही दिवस बंद करण्याची परवानगी केंद्राकडे मागण्यात आली. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड संख्या मर्यादित आहे. या पार्श्वभूमीवर ICU बेडची मागणी केंद्राकडे करण्यात आली असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली. कोरोना नियंत्रणासाठी केंद्र सरकार सर्व ते सहकार्य करीत असल्याचं सांगत ते म्हणाले की केंद्र व राज्य सरकार आपल्या परीने प्रयत्न करीत असले तरी लोकांनी काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. अनेक ठिकाणी लोक मास्क न वापरताच फिरत आहेत. अशा लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी मास्क लावून वावरावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे तितकेच आवश्यक आहे. ऑक्टोबर महिन्यापासून दिल्लीत कोरोनाने विकराळ रूप धारण केलं. गेल्या 24 तासात दिल्लीमध्ये 99 लोकांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रापेक्षाही कोरोना प्रकोप जास्त आहे. दिल्लीत दर तासाला कोरोनामुळे 4 लोकांचा मृत्यू होत आहे. नोव्हेंबर महिन्यात कोरोनाने आतापर्यंत 1100 लोकांचा बळी घेतला आहे.